अरे मी कधीपासून सांगतोय घरी जा ना भाऊ. अरे असं कसं जाऊ शकतो, काकाजींना अशा अवस्थेत सोडून मी कसं जाऊ शकतो. जोपर्यंत काकाजी उपटले जात नाही तोपर्यंत मी चिकटून राहणार. उपटले जात नाहीत म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय? म्हणजे जोपर्यंत काकाजींचे पाय काढले जात नाही तोपर्यंत मी इथे उभा राहणार. हे उभा रा बाबा उभा रा. अरे जेठिया या पायांवर काहीतरी उपाय कर बाबा लवकर. उपाय या शब्दात पाय आहे पण या पायाचा काही उपाय नाही. बोलले विनोद महाराज. सॉरी सॉरी. हाती भाऊ आले. बोली बाळा. अरे तू तर सांगितलं होतं की काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून, पण इकडे तर काहीतरी वेगळीच परिस्थिती आहे. सगळे तर टाळ्या वाजवतात. नाही नाही पप्पा, तुम्हाला बघून सगळेच खुश झालेले आहेत म्हणून टाळ्या वाजवतायत. मी आल्याच्या आनंदामध्ये असं केलंय तरी काय मी? नाही नाही तुम्ही काही केलं नाहीये, आता तुम्ही करणार आहात म्हणून. कोमल अगं हे सगळे काय बोलतात मला काहीच समजत नाहीये. का माहित नाही बेबी, प्लीज डॉक्टरांच्या हँड रायटिंग सारखं बोलू नकोस. सरळ सरळ सांग काय मेडिकल इमर्जन्सी आहे. अरे पप्पा तुम्हाला सांगितलं होतं ना आजोबांचे पाय दरवाजावर चिकटले. हे बघ हे बघ. तुम्हाला सांगितलं तर होतच बाळा, पण मी आल्याबरोबरच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यामुळे मी थोडं कन्फ्युज झालो रे. अरे आता तर माहिती झालं ना हातीडा. अरे जरा बघ काहीतरी कर ह्याच, मी चिकटून गेलोय. नक्की नक्की थांब. काकाजी अहो पण तुम्ही या दरवाज्यावर चिकटला तरी कसे? गम लागला होता, क्रिकेट खेळत होतो, कॅच पकडायला गेलो आणि चिकटले. काहीच लक्षात येत नाही माझ्या. हा नाही मी अर्धवटच सांगतो, मी पूर्ण गोष्ट सांगतो, मी सुरुवातीपासून सांगतो झालं काय. आलाय आता बाबू चिपके, काम करेल एकदम हटके. सगळ्या दरवाजावर गम तर लागला, आता एक चहा मिळाला तर मजाच येईल. हे असं सगळं झालंय हाती भाऊ. अच्छा अच्छा असं झालं तर. हो हातीडा आता काय पण कर, पण मला या बंधनातून मुक्त कर रे बाबा. हो काकाजी थांबा काहीतरी करतोच मी. काय असं उभ्या उभ्या तर बघणं माझ्यासाठी कठीण होऊन जाईल हो. एक मिनिट हाती भाऊ, त्याचा पण रस्ता आहे आपल्याकडे. टप्पू बेटा जा ना जरा मेहता साहेबांच्या घराबाहेर ती खुर्ची आहे ना ती घेऊन ये जा बेटा. लवकर जा. लवकर लवकर समोर ठेवा बाबूजींच्या समोर ठेवा. हा या हाती भाई बसा बसा आरामात. सुकेरा. अच्छा अच्छा ठीक आहे.
लोड खूप जास्त आहे ना त्यामुळे कमी करायचं. ना मी पायापर्यंत पोहोचू शकतोय, ना पाय माझ्या पर्यंत पोहोचू शकतोय. करायचं तरी काय मग? अरे देवा, हा एक वेगळाच गोंधळ. काहीही करून जर काकाजींना तुम्ही इथे झोपवू शकलात तर काहीतरी होऊ शकतं मग. हाती भाऊ, दुर्बीण आणू, जवळून पाहता येईल. नाही नाही, दुर्बीण आणून काहीच नाही होणार. काकाजींना इथे झोपवावंच लागणार. अरे काही झोपवावं लागणार, झोपवावं लागणार. अरे मी काय गादी उशी आहे का? तिकडून उचलून इकडे अंथरली, इकडून उचलून तिकडे अंथरली. गादी उशी मिळाली आयडिया, बापूजी आयडिया मिळाली. सांगतो अब्दुल, तो आपला शंभू इस्त्रीवाला आहे, त्याची हातगाडी बाहेरच असते ना. हो, मग जरा ती घेऊन ये ना मित्रा. जा लगेच. आणि अंजली वहिनी, तुम्ही जरा घरातून एक गादी आणि उशी घेऊन याल का प्लीज? हो हो, ऑफकोर्स, लगेच आणते. हा चल चल, हा लवकर घेटा भाऊ. हा मिळाली. अरे वा 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 वा, आण तुला आण. हा हा, हळू. अरे हा हळू, उचला जरा. जेठिया, तू माझा काय करणार मला सांग तर. खरं सांगतो बापूजी, तर गादी आणि उशी येऊ द्या, मग सांगतो. आणली जेठा भाऊ, आणली. अरे वा वा, गादी आणली, इथे ठेवा. हा थँक्यू थँक्यू, इथे ठेवा. आता तरी सांग तू काय करणार माझ. बापूजी, या गादीवर तुम्हाला झोपवायचंय. काय कधीपासून तुम्ही उभे आहात ना, तर थकला असाल. मग थोडा वेळ झोपलात की आराम मिळेल तुम्हाला. मग लगेच हाती भाऊ तुम्हाला चेक पण करतील. हा अगदी बरोबर आहे, गुड आयडिया. गोलीबाळा, जा जाऊन माझी बॅग घेऊन ये बरं. हा एक मिनिट. अरे काकाजी, तुझी फिकर ना करो, तुम्हाला अगदी आरामात झोपवू आम्ही. झेटापरा, झोपवायचं कसं? समजावतो. ते काय आहे, तो दरवाजा उचलून आपण इथे असा असा आणायचा. उचलणार म्हणजे बापूजी हे असे, आणि आपण हळूहळू दरवाजा असा खाली करायचा. मग बापूजी इथे आरामात असे बसू शकतील. आणि मग बसले की सरळ झोपून जातील. वा झेटापरा, वा, काय आयडिया. या या, चला उचलूया. मी काय सपोर्टवर झोपणार काय? अरे मी सॉरी सॉरी, हा फिरा फिरा पाहिजे. बसले बापूजी, बसले बसले. आता दरवाजाला असा सरळ करा, सरळ करा. इकडे इकडे मागे मी उशी ठेवतो. काकाजी, तुझं ठीक आहात ना? मी ठीक आहे. आता दरवाजा थोडा मागे घ्या. तू सोडून दे. आरामात 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 आरामात. चला बापूजी, आता तुम्ही आरामात झोपा खाली. हा काकाजी, सांभाळा ना. अरे ते सकाळपासून उभे आहेत ना, तर मग कंबर अकडून गेली असेल त्यांची. अगदी बरोबर बोलणार. आरामात आरामात. पप्पा, बॅग बॅग काय झाली? बॅग आली. या आधी भाऊ, या इकडे या. थोडस मागे घ्या, थोडस. ठीक आहे, आता ठीक आहे. अरे बापूजी, कुठे जायचंय तुम्हाला?